बलराणी वाजंत्री या सिनेमाचं संगीत आपण प्रदर्शित करतोय. या सिनेमाची गाणी आपण पाहणार आहोत. या सिनेमामध्ये तीन महत्त्वाची लक्षवेधी अशी गाणी आहे. सिनेमाचे संगीतकार अविनाश अरे भाज मोबाइल नीचे सर. रविंद्र खराब सर. सर मोबाइल नीचे. थैंक यू सो मच. इतना सुंदर सा गाना है सर. तुम्हें आंदर अभी तो लाइट आया. दो मिनट सर. होल्ड ऑन वन सेकंड. होल्ड ऑन. बाकी लोगों को नहीं मिला अभी तक सर. हां मिल गया. आम्हाला माहिती आम्ही काय काय केलं ते आता या जो थोडा वेळ ते काय तुमच्यात वाटणार नाहीये ते आम्हीच खाणार आहोत. वाटू फळाची आपण वाटून घेऊ. जे म्हटलं म्हणजे उमेश सरांनी जसं म्हटलं की रामराज्य येईल असं आपण अपेक्षा करूया. खरंच सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळेल. मकरंद सर काय सांगाल कारण एका अंतराळानंतर सिनेमा येतोय. पुन्हा एकदा स्वतः या कॅरेक्टरला पाहणं. हो एक जगन कुमार नावाचं पात्र मी यात साकारलंय जो या लग्नाचा सूत्रधार आहे. आणि विजय बरोबर काम करताना नेहमीच मला खूप आनंद होतो. एक तर आमचं अगोदरच दिवाळीचं एक मस्त कपाट आवरत असताना आपली हरवलेली अंगठी जशी आपल्याला परत मिळते ना. तर विजयजी आज विजय वाटकर यांच्याबद्दल मला थोडं सांगू दे. कारण सांगीतिक विषय आहे. या व्यक्तीला म्युझिक मधलं सगळं कळतं. म्हणजे रिदम म्हणजे रिदमच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा इथे कोंगो वाजवलाय का कोंगोचा पाया आहे का ढोलक आहे का ढोलकी आहे मग काय वाजवायचं काही नाही वाजवायचं. त्यामुळे ज्या व्यक्तीला म्युझिक मधलं इतकं सगळं कळत असतं अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला संगीत करायला खरी मजा येते. कारण की त्या ज्या गोष्टी असतात ना छोट्या छोट्या संगीतातल्या मग फिलर पीस असेल किंवा बॅकग्राऊंड स्कोर असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीला माहिती असतात त्या व्यक्तीबरोबर काम करण्यात खूप मजा येते. आणि आणि तिथले रुसवे फुगवे पाहताना तुमच्या चेहऱ्यावर कमालीचं हसू येईल याची खात्री या सिनेमाच्या सिनेमाचा लेखक वैभव आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच एक जाहीर आव्हान करेन की खूप एक सुंदर पॅकेज या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत. छान वराडी आहेत वाजंत्रे आलेले आहेत आणि त्यांचे कलरफुल कॅरेक्टर तुम्हाला एन्जॉय करायचे आहेत. आणि मला असं वाटतं की एखादं लग्न सोहळ्यात आपण गेलो की तिथे मोस्टली असं म्हणतात मी गंमत म्हणून म्हणतो की
जेवणाचा कार्यक्रम झाला की आपण आपण तिकडनं अगदी काढता यायचा प्रयत्न करतो. पण हा जो काही एक असा वेगळा लग्न सोहळा आहे की ज्या लग्न सोहळ्यामध्ये अगदी 2 तासाची मोठी मजा लुटल्यानंतर तुम्हाला अगदी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायला आवडेल की अरे एक छान लग्न आम्ही अटेंड केलेलं आहे, ज्या लग्नातली वऱ्हाडी वाजंत्री जे होते ते आम्हाला खूप भावले आवडले, आम्ही आमचं अगदी सगळं जे काही थोडंसं दुःख होतं ते बाजूला ठेवलं, आम्ही छान पद्धतीने सगळं एन्जॉय केलं लग्न. आणि तुम्ही जा सहकुटुंब परिवार तुम्ही सगळं लग्न एन्जॉय करा असं तुम्हालाही सांगायला आवडेल. त्यामुळे मी यानिमित्ताने एवढंच म्हणेन की 11 नोव्हेंबरला उद्याच्या हा सिनेमा रिलीज होतोय, तुम्ही सर्व कुटुंब सहपरिवार बघून या सिनेमाला दाद द्या अशी माझी खूप मनापासून. नमस्कार, मी राजेश चिटणीस. या फिल्ममध्ये मी तात्याचा रोल साकारतोय. तात्या म्हणजे दादासाहेब, म्हणजे मोहन जोशी जे दादासाहेब असतात त्यांच्या पावलावर पाऊल चढणारा, त्यांची नक्कल करणारा, ते जसे वागतील तसे तो वागणारा. आणि हे सगळं करत असताना त्या तात्याकडनं काय गमती जमती होतात यापेक्षा तर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर 11 नोव्हेंबरला आपण सगळेजणं आपल्या नजीकच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघावा. वैभवनी अतिशय सुंदर तो चित्रपट लिहिलेला आहे आणि पॅडी आणि शीतल हा आनंद हे सगळेजणं आणि बरीचशी स्टारकास्ट त्यामध्ये आहे आणि तुम्हाला मजा मस्ती धमाल येईल हा विश्वास मला आहे आणि तुम्ही सुद्धा जा सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच आनंदा. काकांची चुलत बहीण म्हणून काम करते आणि एक छान वेगळं कॅरेक्टर वैभवने आमच्या पदरात पाडलं. आम्ही ते व्यवस्थित पार पडायचा प्रयत्न केलाय, कसा केलाय तो तुम्ही पडद्यावर पाहालच. आणि एक छान पकवान, 21 कलाकारांचं एक छान मोठं पकवानाचं थाळ आम्ही घेऊन येतो 11 नोव्हेंबरला. तुम्ही या दिवाळीचा फराळ संपल्यावर ह्या थाळीची खूप मजा येणार आहे आणि नक्की या. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. वैभवने आमच्या हा सिनेमा खूप उत्तम लिहिलेला आहे. विजय भाटकरनी उत्तम एवढ्या सगळ्या कलाकारांची मूड बांधण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर पहिल्यांदा एवढे कलाकार एकत्र कुठल्या सिनेमात, मराठी सिनेमात दिसत असतील. आणि नुसतेच हे कलाकार नाहीत तर म्हणजे कॅरेक्टर अर्कचित्र आहे आणि प्रत्येकाला स्वतः कुठेतरी अरे आबा हाय ना मी आहे याच्यामध्ये, आबा हाय ना मी असं प्रत्येकाला वाटेल. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर प्रत्येकाचं वेगळं असलेला हा सिनेमा आहे. आम्ही शूटिंग करत असताना खरं तर आम्ही शूटिंग करतोय असं अजिबात कुठे वाटलं नाही. कारण जसं वराडात आपण वावरत असतो वागत असतो तसं आम्ही तिकडे त्या कॅमेऱ्यासमोर अगदी वावरत होतो. दिलं खुलास प्रत्येकजण म्हणजे हे टेन्शन नाही कसलं वाक्यांचं, कारण याची वाक्य इतकी क्लिअर कट होती, तेवढी फक्त बोलायची, बाकीचं काही करायची गरजच नव्हती. कोणाला वेगळं काय केली की त्या वाक्यांची माती किंवा त्या विनोदाची माती झाली असती. त्यामुळे वैभवने दिलेली वाक्य प्रत्येकजण व्यवस्थित आपल्या आपल्या पद्धतीने म्हणत होता. आणि आत्तापर्यंत मला वाटतं की आता जरा ट्रेंड जरा वेगळा आहे, OTTचा ट्रेंड आहे, वेगवेगळे जॉनर आपल्याला बघायला मिळतात या OTTवरनं. मग काही खुनाचे असतात, काही आणखीन सस्पेन्स असतात, काही सेक्शुअल असतात, पण हा सिनेमा मात्र तुम्ही अगदी सहपरिवार सहकुटुंब अगदी तुमच्या घरातल्या नातवांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेजण तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्ही सगळेजण 11 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, नक्की जाऊन बघा वराडी भाषेत. या निमित्ताने मी एक सांगेन की पॅडीने ना एक नवरदेवाचा एक वेगळा ट्रेंड आणलाय, तो म्हणजे त्याचं रुमाल. आणि ते खरंच खूप छान लक्षवेधी आहे. रुमाल लावलेला नवरदेव म्हणजे पहिला नवरदेव शाळेत जाताना सापडत असत तो नवरदेव बघायला खूप आवडेल आणि तशी फॅशन पुन्हा सुरू होईल कदाचित. यस यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. वाजंत्री या सिनेमाचं म्युझिक यामध्ये सगळ्या व्हेरायटी त्यामध्ये आलेल्या आहेत. त्यात लोककलेचा बाजही आहे, रेट्रो सॉन्ग पण आहे आणि त्यामध्ये लव्ह सॉन्ग पण आहे. परंतु 2-3 दिग्गज संगीतकारांनी या सिनेमाचं म्युझिक बनवलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मला माझं गाणं ज्यांनी केलं असे संगीतकार मी जे बरोबर आहेत आणि त्या गाण्याला एक वेगळ्या प्रकारचा साज त्यांनी चढवलेला आहे. कारण मी लोककलावंत आहे, लोककलाच्या धाटणीतले गाणे मी गातो आणि आतापर्यंत एक वेगळा व्हॉइस माझा लोकांच्या समोर आलेला आहे आणि लोकांनी ते ॲप्रिशिएट केलेलं आहे. वराडी वाजंत्री याचं टायटल सॉन्ग जे आहे ते पूर्ण सिनेमाचं मुखडा आहे आणि त्या टायटल सॉन्गमध्ये अख्खा सिनेमा तुम्हाला दिसणार आहे. त्या गाण्यामध्ये ह्या ज्या 22 अतरंगी कलाकारांनी काम केलेलं आहे एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला त्यामध्ये दिसतील. आणि संगीताची बाजू म्हटली तर त्याचा
हाय पिचचा नोट आहे वराडी वाजंत्रीचा आणि लग्नाचा गोंधळ कसा असतो, गोंधळ म्हणजे साडेतीन शक्तीपीठातल्या देवीचा गोंधळ नाही तर लग्नामध्ये एकंदरीतच कशा पद्धतीने वराडाचा गोंधळ उठतो असा तो सिनेमा आहे। नक्कीच 11 नोव्हेंबरला आपण सर्वांनी जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन हे वराडी वाजंत्री आपण पाहावं। निश्चित तुम्हाला म्हणजे ब्रेक के बाद आपण म्हणतो ना तसं खूप दिवसानंतर तुम्हाला एक मसालेदार सिनेमा बघायला मिळणार आहे, त्यामधून तुम्हाला हसायला भी मिळणार आहे पण हसता हसता एक सामाजिक चिंता विजय पाटकरांनी या आपल्या सिनेमामधून काढलेला आहे ते सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। तर आपण अवश्य येत्या 11 नोव्हेंबरला जवळच्या सिनेमागृहात जा। धन्यवाद। सो आत्ताच म्युझिक लॉन्च हा सोहळा झालेला आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे कारण वर्षाची माझी जी सुरुवात होती 2022 ती उत्कृष्ट झाली होती। पहिला पिक्चर धर्मवीर सुपरहिट, त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव सुपरहिट आणि तमाशा लाईव्ह अशी एकापेक्षा एक धमाल सिनेमे आणि ब्लॉकबस्टर झाले, त्यामुळे पॅन्डेमिक नंतर सिनेसृष्टी अगदी गावते आहे, एकाहून एक ब्लॉकबस्टर सिनेमे येत आहेत आणि वर्षाच्या शेवटला आता पुन्हा एकदा धमाकेदार फिल्म आलेला आहे वराडी वाजंत्री। निखळ मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण खूप मोठी फौज आहे चित्रपटामध्ये कलाकारांची आणि त्याच्यामध्ये 3 गाणी आहेत, एक फोक गाणं आहे, रोमॅन्टिक गाणं आहे, दोन्ही गाणी उत्कृष्ट आहे। मी एकच गाणं केलं आहे रेट्रो गाणं या चित्रपटामध्ये। मला प्रत्येक चित्रपटामध्ये विजय पाटकर हे आवर्जून एक गाणं माझ्यासाठी देतात आणि खूप एक्सपेक्टेशन असतं त्यांना की गाणं लार्जर दॅन लाईफ झालं पाहिजे, पण ह्या चित्रपटामध्ये थोडंसं उलटं होतं। त्यांनी जेव्हा सांगितलं की रेट्रो गाणं करायचं, मी खूप एक्सायटेड होतो की आता रेट्रो गाणं करायचं तर काहीतरी आपल्याला एक अपॉर्च्युनिटी चांगली मिळालेली आहे आपण स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारूया म्हणून। पण जेव्हा त्यांनी सांगितलं की हे गाणं मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्यावरती आहे तेव्हा थोडंसं दडपण आलं कारण याच्या अगोदर इतक्या सिनियर ॲक्टर्स बरोबर डान्स सॉन्ग मी तसं कोरिओग्राफ केलं नव्हतं। तर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक हे गाणं करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आली या दोघांबरोबर काम करताना। विदाऊट रिहर्सल या दोघांनी परफॉर्म केलेलं हे गाणं आहे कारण ते दोघं चांगले परफॉर्मर आहेत, उत्कृष्ट ॲक्टर आहे, म्हणून त्यांनी गाणं खूप चांगल्या पद्धतीने निभावलं मी असं म्हणेन। आणि आत्ता जेव्हा मी बघितलं ते गाणं त्या खूप नॉस्टॅल्जिक झालं कारण पॅन्डेमिकच्या अगोदर हा सिनेमा बनला होता, बरेच जण आम्ही वाट बघत होतो कधी रिलीज होणार कधी रिलीज होणार आणि हे वाजंत्री वराड वाजंत्री कधी वाजणार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची वरात कधी निघणार। सो नाव 11 नोव्हेंबरला तुम्हाला या सिनेमा जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये उत्कृष्ट म्युझिकचा आस्वाद तुम्हाला घ्यायला मिळणार आहे। जसं प्रत्येक फुलाचा एक आपला सुगंध असतो तसा प्रत्येक गाण्याचा तुम्हाला फ्लेवर या सिनेमाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यू मस्ट वॉच वराडी वाजंत्री 11 नोव्हेंबरला। ते वराडी वाजंत्री या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे, नावाप्रमाणेच वराडी वाजंत्री, वाजंत्री या सिनेमाच्या नावामध्येच संगीत आहे तर ऑफकोर्स त्याचं संगीत हे खासच असलं पाहिजे अशी दिग्दर्शक विजय पाटकरांची इच्छा होती। आणि मुळात विजय पाटकर हे व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांना डान्स नृत्य आपण अनेक ॲड्सपासून सिनेमापासून गेले 25-30 वर्ष आपण त्यांना बघतोय की इतका उत्तम सेन्स असलेला माणूस आहे आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा सॉंगचं ब्रीफिंग असतं, सॉंग मला इथे ह्या ठिकाणी असं गाणं येणार आहे या ठिकाणी असं गाणं येणार आहे हे जेव्हा ते सांगतात विषय त्यावेळेला खूपच डिटेल्ड त्यांचा अभ्यास असतो की इथे एखादा सॅक्सोफोनची जर हरकत आली तर बघ ना जरा वाजून नाही बाई मी तसा तिथे टेक घेणार आहे हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं। आणि जेव्हा दिग्दर्शकाचं व्हिजन म्युझिक मागचं पक्कं असतं तेव्हा ते गाणं इतकं सपखन त्या सिनेमामध्ये बसतं आणि छान होऊ शकतं की संगीतकाराला सुद्धा ते व्हिजन मिळतं आणि त्याप्रमाणेच ते गाणं क्राफ्ट होतं। सो हे गाणी करत असताना तो सगळा विषय छान पद्धतीने समजला आम्हाला आणि तशी गाणी करता आली। एक गाणं जे आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये रोमॅन्टिक फोक आणि फन असं सगळं म्हणजे कॉमेडी रोमॅन्टिक आणि फोक म्हणजे लोकसंगीताच्या बाजूने जाणारं गाणं हे आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं आहे। आणि मला आठवतं की आदर्श हे आमच्याकडे पहिलं गाणं होतं, आता हंबीरराव आला त्याच्यातलं हे मला वाटतं 1-8 वगैरे गाणं असेल पण त्यावेळेला तो आमच्याकडे पहिल्यांदा गायला होता आणि आजही ऐकतोय मी तर
त्या तोच ब्रिलियन्स त्याचा, म्हणजे त्याच्यातला जो एक हुशारी आहे गाण्यामधली, तितकीच आजही जास्त उभारी घेऊन, चकाकी घेऊन समोर येताना दिसते. तसंच आनंदी जोशी, नंतर दुसऱ्या एका गाण्याबद्दल अविनाश सांगेल, तर ही गाणी करत असताना खूप धमाल केलेली आम्ही, आणि ती वऱ्हाडी वाजंत्रीमध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मजा येईल. कारण इतके अतरंगी सगळे 22 कलाकार मराठी चित्रपटसृष्टी आपल्या विनोदी अभिनयानं गाजवणारे सगळे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. मकरंद अनासपुरेंपासून सगळी नावं घेणं आत्ताच अवघड आहे, पण तुम्हाला पिक्चर थिएटरमध्ये बघायला नक्की आवडेल. नमस्कार. वऱ्हाडी वाजंत्री ही एक आउट अँड आउट कॉमेडी आणि धमाल फिल्म घेऊन आम्ही आपल्यासाठी येत आहोत. आणि विश्वजीतने पहिल्या गाण्याबद्दल तुम्हाला सांगितलंच, पण दुसरं जे गाणं आहे ते रेट्रो असं सॉन्ग आहे आणि थोडं वेस्टर्न कल्टचं हे गाणं आहे. आणि विजय पाटकर हे स्वतः एक उत्तम म्युझिशियन असल्यामुळे या गाण्याची, या गाण्याचं सेटिंग जेव्हा झालं तेव्हा प्रिसाईजली हे गाणं कसं पाहिजे हे विजयजीने आम्हाला सांगितलं होतं. हे गाणं ज्या गायकांनी गायलं आहे ते नंदू भेंडेजी, आज अनफॉर्च्युनेटली नंदूजी आपल्यामध्ये नाही आहेत, तर असं वाटतं की त्या ज्या आठवणी आहेत या गाण्यांच्या, त्यांच्या स्टुडिओमध्ये हे आम्ही गाणं रेकॉर्ड केलं होतं. आणि आज अनफॉर्च्युनेटली नंदू भेंडे नाही आहेत, पण त्यांचा आवाज असल्यामुळे ते आजही जिवंत आहेत आपल्या सर्वांमध्ये. आणि आमच्या दोघांतर्फे आणि सर्वच म्युझिक फेटर्निटीतर्फे आम्ही नंदूजींना आदरांजली वाहतो. तर जरूर बघा आमचा पिक्चर 11 नोव्हेंबरला थिएटर्समध्ये. नमस्कार, मी शशांक कुमार. मी या फिल्मचं टायटल सॉन्ग केलं वऱ्हाडी वाजंत्री. एक त्या गाण्याचं ब्रीफ असं होतं की एक फास्ट एकी गाणं पाहिजे जो लग्नात गोंधळ असतो, ती सगळी धावपळ असते, ती सगळी गाण्यातून म्हणजे दिसली पाहिजे. आणि मांडायचं तेवढंच होतं, त्यामुळे एक फास्ट स्पीडचं गाणं. आणि जसं आत्ताच बोललं गेलं की विजयांचा कान खूप छान आहे म्युझिक, त्यामुळे तिथं चांगलं कंपोजिशन असल्यामुळे तुम्ही सुटका नसतं. त्यामुळे मेलडी ठेवून ते गाणे कंपोज करता आलं. पडद्यावर तुम्ही बघायलाच, म्हणजे इतके दिग्गज कलाकार आहेत आणि इतके अतरंगी कलाकार आहेत, त्यामुळे ते अतरंगी पद्धतीने समोर येणार आहे. आणि ह्या अतरंगीपणाची म्हणजे चुणूक म्हणजे इथे पण दिसायला, अगदी असं कुठलं म्युझिक लॉन्च होत नाही फेटे नसून, किंवा इव्हन तुम्ही मगाशी पण जर बघितलं असेल ज्या पद्धतीनं आम्हाला आणलं गेलं, असं म्युझिक लॉन्च होत नाही. त्यामुळे ही कल्पना आणि हा अतरंगीपणा हा विजयभावांच्यात आहे. आणि त्यामुळे तुम्हाला बघायला ते नक्की आवडेल. जरूर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल.